कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागात गंगू आणि सत्यवा जेवून घेतात. तितक्यात साऊ आणि तात्या येतात. मग सत्यवा आणि गंगू बाजूच्या खोलीत झोपायला जातात. तेव्हा भीमाची बायको साऊ आणि तात्यांना बसवून त्यांच्या घरात बाळूमामांनी साप आणून ठेवला आहे म्हणून या दोघी घाबरून इथे निघून आल्या असं म्हणते. ते ऐकून तात्या त्याला काहीतरी गडबड आहेच असं वाटत असल्याचं सांगतो. शिवाय साऊ त्यांच्याकडे गेल्यावर त्या तिला आत देखील जाऊ देत नव्हत्या त्याविषयी सांगते. तेव्हा तात्या भीमा आणि भिवाचं बोलणं गणूने ऐकलं असून ते मामांना माहिती आहे आणि भीमाला त्यापासून लांब राहायला सांगा असं भीमाच्या बायकोला सांगतो. शिवाय काही गडबड केली आणि मामांना राग आला तर ते नात्यातलं असून देखील बघत नाही आणि शिक्षा करतात असं तात्या म्हणतो. इथे भीमा आणि भिवा साप असलेल्या खोलीत येतात. तेव्हा देखील भीमा भिवाला त्याला न मारण्यासाठी समजावत असतो. इथे बाळूमामांना हे सगळं समजत असतं आणि त्यांना खूप राग आलेला असतो. शेवटी भिवा त्याच्या काठीने सापावर वार करतो आणि तोच इथे तळावर बाळूमामांच्या पाठीवर फटके मारल्याचे निशाण येतात. इथे साप पूर्ण मेल्यावर भीमा त्याला उचलून लांब कुठेतरी टाकायचं म्हणतो तर तळावर बाळूमामा यल्लमा देवीच्या नावाने जोरात ओरडतात. तोच काळे ढग दाटून येतात, विजा चमकतात आणि घात झाला. त्यांनी माझी आज्ञा मोडली, त्यांना मी शिक्षा करणार आणि आज सूर्य मावळतीला गेल्यावर पहिली शिक्षा मिळेल. त्यांनी त्या सापाचा मणका तोडून जीव घेतला त्यामुळे त्यांचा पण जीव घेतला जाईल असं मामा चिडून म्हणतात. इथे भीमाची बायको आवरत असताना तिचं मंगळसूत्र तुटतं त्यामुळे ती खूप घाबरते. दुसरीकडे भीमा आणि भिवा त्या सापाला पुरण्यासाठी जात असतात. इथे मामांच्या पाठीवरील निशाण गणू आणि मंगळू बघतात. गणू त्यांच्यासाठी दुसरा सदरा आणायला जातो. इथे भीवा त्या सापाला एका खड्ड्यात पुरतो. मग इथे बाळूमामा उठून बाजेवर बसतात आणि खराब झालेला सदरा काढून दुसरा घालतात. मग ते गणू आणि मंगळूला त्या दोघांनी सापाला मारल्याचं सांगतात आणि आता यापुढे तेच होणार जे मी बोललो आहे ते बघतच बसाल असं चिडून म्हणतात. आगामी भागात तात्या भीवाला बघायला घरी जातो तर भीवा आधीच गेलेला असतो. ते तात्या गंगूताई आणि सत्यवाला येऊन सांगतो. ते ऐकून त्यांना धक्काच बसतो. सापाला मारल्याने भीवासोबत भीमाचा देखील जीव जाणार का? बाळूमामा पुढे काय करणार हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. आणि मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़.